ती तर तुम्हाला सांगायचं जर मंडळी मी सोडून दिली मिली म्हणून माझ्या काटाचे जर माणसं मरायची थांबत नव्हते तर काय करणार बरोबर केलंय म्हणजे केलं पण बापूने केलं मी त्याचं नाव काढलं तुम्ही फार एखादा मला म्हणजे तुम्ही काही म्हणा मला एखादा म्हणला तुला एवढं पैसे देतो तू आमच्याला नाही गाड्या मी मुंडक कापलं जरी त्याला त्याची सोडून मतदान नाही सोडणार कुणी किती बर मध्ये आला तरी नाही पसायचं बरोबर ना काय वाटतंय आता सध्या परवडते का दुधाची व्यवसाय परवडते का बरं काय पंचवीस 26 रुपये रेट काय परवडते आणि भुसा पेंट कस काय भुसा पेंट विचारूच नका काय पेंडीला काय 3000 रुपयाला पत सुद्धा मिळत नाही भुसाचे रेट खचून झाल्यात 1500 रुपयाला 1300 रुपयाला भुसाचं पत बरोबर आता व्यवसाय केल्याशिवाय गत्यंतर नाही दुसरा पर्यायच नाही का आता माझ्यासारख्या अपंगाला काय अडचण नाही का काय अपंगाला तरी पण करताय करताय काय करणार मग दुसरं काय यायला कुणून 2 रुपये यायचं बरोबर आता हे इलेक्शन येते 2024 विधानसभेचं काय वाटतं आपण कुणाला पाठिंबा द्यायला पाहिजे नाही मी पवारसाहेबाला देणार शरदचंद्रजी पवारसाहेबाला देणार का बरं असं का बरं तर त्यांनी माझ्या करता अशोक पवारने एवढं केलेलं आहे मला स्वर्गातून खाली आणलेल्या माणसाने मला कोरोना झाला होता मग पुन्हा हॉस्पिटलला होतो मी 14 दिवस आयसीयूला होतो असा माणूस तालुक्यात आमदार व्हायचा नाही माझ्यासारख्या गरीबाच्या माणसाला त्यांनी मला वरून खाली आणलं असा जर फोन लावला मला आबा शिवल्यांनी मदत केली संतोष बर्ण्यांनी बीएड पाहिलं मला बापूसाहेब पटरायच्या पोराने बीएड नाही मिळलं पण संतोष बर्ण्यांनी नगरसेवकच्या कोट्यातलं बीएड आणून दिलं तुम्हाला आणि त्यांनी मला ते अशोक बाप मला तिथे गेल्यावर माझी परिस्थिती फार बेकार होती मी जगन म्हणून भरवसा नव्हता मंडळी कोंडापूरला मी तिकडं पण ते आमच्या आबा शिवल्यांनी बापूला सांगितलं माझा चुलता आहे असं तसं आहे त्याची परिस्थितीला नाजूक होती गरीब माणूस आहे बापूने असा फोन लावला खाली ना डॉक्टरला फार सिस्टरनीचा फोन मला आयसीयूमध्ये मी आज काय मारतो तिथे यायचा तुमच्या शिरूर तालुक्याचा कोण आमदार आहे अशोक बापू पवार तो आमच्या सरांना दम देतो माणूस मेल्यावर सांगा तुमची कस काय परिस्थिती काय मला अशोक बापूचं लय मोठं पुण्य तर आता पवारसाहेब आहेत शरदचंद्रजी पवारसाहेब हे की नाही काय वाटते महाविकास आघाडीचं सरकार त्यांचं जर आलं तर शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये बदल होईल का दुधाचे रेट वर जातील का किंवा शेतकऱ्याच्या बाजारभाव पवारसाहेबांचं लक्ष शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळेल असं वाटतं नंतर पवारसाहेब आला तर मिळेल यांचं बीजेपीचं मला अजिबात गॅरंटी नाही अजिबात नाही लबाड माणसं की तुम्ही काय म्हणायचं ते मला आमच्या दुधावाल्याला काय हे काय सोपं झालं बेकार परिस्थिती आज एवढं गाया सांभाळायच्या कष्ट करायचं ते शरद पवारांनीच करू जाण ते बिचारे आहे ना तरच ते फार वयस्कर आहे तरी म्हणतो त्याचीच पुण्य आहे आम्हाला पण आता हे बीजेपीचं जे सरकार आहे हे तर ते पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये काय ना त्याची लय महागाय वाढली आमचं परत ते मिळतं त्यांचं 2000 रुपये मिळतं आमचं परत भुशाच्या पोत्यातून बाजारातून काय तुन जाते काय ज्येष्ठीला विचारत राहू कचा कच काय लावी काय शेतकऱ्याला मला सांगा ना हा बरोबर आहे तर मग महाविकास महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर मग शेतकऱ्यांच्या परिस्थिती सुधारणार होईल असं वाटतं 100% सुधारेल ह्यावेळेस पाठिंबा नाही हे अशोक बापूला देणार ठीक आहे.